असेल तर उद्याच राजीनामा देतो असा प्रश्न बच्चू कडू यांनी थेट आंदोलकांनाच विचारला. घटनेची पूर्ण माहिती अशी की अमरावतीत शेतकरी आंदोलनाला बसलेले होते आणि मागण्या पूर्ण होत नाहीत म्हणून बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ते करत होते. तेव्हा थेट बच्चू कडू तेथे पोहोचले आणि त्यांनी शेतकऱ्यांनाच सवाल केला. विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या 8 दिवसापासून प्राणांतिक उपोषणावर आहेत. रात्रीभर पावसात या उपोषणाला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपोषणाला भेट दिली. 8 दिवस उलटूनही मागण्या मान्य न झाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यात करण्यात येत होती. यावर बच्चू कडू यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत तुम्ही इथं माझ्या राजीनाम्यासाठी बसले आहात का की न्यायासाठी, हे बरोबर नाही. तुमची इच्छा असेल तर उद्याच मंत्रिपदाचा राजीनामा देतो, त्याची पर्वा नाही. बच्चू कडू सर्वांचा बाप आहे असंही बच्चू कडू म्हणाले. तर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात 16 तारखेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली असून यात या उपोषणावर तोडगा काढण्यात येईल अशी माहितीसुद्धा बच्चू कडू यांनी दिली. आपण ह्या सगळ्या गोष्टी काल परवा एक मॅसेज आला म्हणजे राजीनामा दे तू आताच्या आता. तुम्ही राजीनाम्यासाठी बसले तर तुमच्या न्यायासाठी बसले कितपत योग्य आहे गोष्टी. अशी जर भाषा बोलल्या जात अस, कोरोनाच्या काळात आपण अधिकाऱ्याला धावायला लावलं अस आणि तुम्ही आम्हाला राजीनाम्यासाठीच फक्त बसले आहो असं म्हणत असा तर चुकीचं आहे ना, चांगलं नाही आहे ना. अशा पद्धतीनं काम करणाऱ्या मंत्र्याच्याच पाठीमागं लागायचं असा आणि तुमच्या इच्छा असेल तर उद्याच राजीनामा देतो आम्हाला काही त्याची पर्वा नाही. त्याची काही गरज नाही आहे. बच्चू कडू मंत्री का नाही का सगळ्याचा बाप आहे याच्यात काही शंका नाही. असा मुद्दा म्हणून खोडपणा करू नका. कारण या इतक्या चांगल्या बांधलेल्या संघटनेला अशा प्रकारचं गिळ कोणी लावत असत, गाळबोट लावत असत तर ते चुकीचं.